आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पण कसं शक्य तो घरात होता ना? घरूनच किडनॅप केले त्याला आम्ही. अगं घरूनच किडनॅप केले त्यांनी. आणि तू हा आळ गिरीच्यावर घेत होती. तुम्हाला परिस्थितीचं गांभीर्य कळतंय का? तुम्ही काहीही बोलत सुटलाय. आपला विक्रांत त्यांच्या ताब्यात आहे. हो हो मला कळतंय, पण हे तुला कळायला हवं ना म्हणून मी सांगतोय की हे गिरीजाने केलेलं नाहीये. हे बघा, तुम्ही आता माझ्याशी वाद घालण्यापेक्षा ना त्यांच्याशी बोला आणि विक्रांतला घरी घेऊन या. हे बघा, तुम्ही माझ्या विक्रांतला आधी घरी सोडा. प्लीज हो, मी तुमच्या पाया पडतो. प्लीज माझ्या विक्रांतला घरी सोडा. त्यांना म्हणू तुम्हाला हवं ते देऊ आम्ही, पण प्लीज माझ्या विक्रांतला सुखरूप घरी पाठवाओ. हे बघा, तुम्हाला जे काही हवं ना ते आम्ही देतो, पण प्लीज प्लीज माझ्या विक्रांतला घरी सोडा. आता काय सांगू ना काय हवं. अरे त्यांनाच काय सांगतोय काय हवंय म्हणून, त्यांना माहितीये काय हवंय. हो असं काय बोलताय तुम्ही. मग बरोबर आहे, तुम्हीच तर सांगितलं ना तुमच्या मुलाला किडनॅप करायला, मग तुम्हाला माहितीच असेल आम्हाला काय हवंय ते. काय हवंय त्यांना? अगं त्यांचं अजून ठरत नाहीये. हॅलो, आम्हाला काय हवंय ना ते आम्ही नंतर फोन करून सांगू. कळलं? ठेवा फोन. मीना, काहीच न बोलता ठेवून दिला का त्यांनी फोन? नशीब ठेवला, एकदाचा सुखरूप किडनॅप झाला विक्रांत. वाक्य ऐकताना चुकीचं वाटते नाही? हेच करेक्ट आहे. कोण असतील हे? मी काय ज्योतिषी आहे का? मला काय माहिती कोण आहे ते. तुमचं घरात लक्षच नसत. झालं ना आपला विक्रांत किडनॅप. हे बघा, त्यांना जे हवं ना ते आपण देऊन टाकू, पण प्लीज प्लीज माझ्या विक्रांतला घरी घेऊन या. अगं आता मला काय माहिती त्यांना काय हवंय ते. तुझ्या समोर मी फोनवर बोलत होतो ना, त्यांनी काय सांगितलं का? कळलं ना तुला? पण मग आता काय करायचं? हे बघ मीना, आता जे काही करायचं ना ते मी करणार. तू एक काम कर, तू लग्नाच्या तयारीवर फोकस कर. विक्रांतला कसं घरी आणायचं ते मी बघतो. जा तुम्ही ना. हो पण. जा तू मीना, जा मीना, जा. जीव भांड्यात पडला. स्वतःच्या मुलाचं लग्न होऊ नये म्हणून स्वतःच्याच मुलाचं किडनॅपिंग घडवून आणणारा जगातला मी बहुतेक पहिलाच बाप असेल. चला फोनची वाट बघूया. दादा, तुम्ही यांना बघितलंय का? नक्की नक्की. हो, तुम्हाला काही लाज वाटते का? आपल्या मुलाचा अजून काही पत्ता लागत नाही आणि तुम्ही झोपताय कसले? काका, तू का आली तिकडे? विक्रांत घरी आलाय की नाही ते बघायला आलो आम्ही. काका, आम्ही सगळीकडे शोधतो, विक्रांत कुठेच सापडला नाही. विक्रांत कुठेच नाही सापडला का? कारण विक्रांतला कोणीतरी किडनॅप केलाय. किडनॅप? काय काका, तुम्ही पोलीस कंप्लेंट केली का? काका ताई बरोबर बोलती, पोलीस कंप्लेंट करूया. चला तुम्ही चला. चला. नाही नको नको. पोलीस नको, पोलीस नको. का? त्याने काय म्हणजे विक्रांतच्या जीवाला धोका होऊ शकतो. तशी धमकीच दिली ना किडनॅपर्सने. नाही नाही नाही, नको नको. मग पोलीस कंप्लेंट वगैरे अजिबात नको. हे बघा, आपल्या विक्रांतच्या जीवाला धोका होईल असं काहीही करायचं नाही. आणि तू तू भलते सलते उगाच काहीतरी उपाय नको का सुचवू? मी काय म्हणतो म्हणजे मी आधी विक्रांतला सोडून आणतो आणि नंतर वाटल्यास आपण पोलीस कंप्लेंट करूया. अहो तुम्ही का हेच ऐकताय? हे बघा, तुम्ही हिचं अजिबात ऐकू नका. ती अजून काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करेल आणि स्वतः मात्र मस्त पैकी मजा बघत बसेल.
तुम्हाला असंच वाटतं ना? मग आता मी विक्रांतला शोधून घरी सुखरूप आणेन. हा गिरीजा मयेकरचा शब्द आहे. भावा लय भारी काम झालंय बघ आपलं. अरे एका श्रीमंत माणसाचा मुलगा आपल्या हाती लागला. अरे मग काय, आपण एवढी रिस्क उचलली आणि आपल्याला काय मिळणार? फक्त 1 लाख. अरे 1 लाख मिळणार आहेत, 1 लाख. मग त्याने काय होतंय? अरे पण तेवढेच पैसे ठरलेत ना. हो, आपण जर आपला शब्द फिरवला तर. म्हणजे? म्हणजे काय, त्याला बोलायचं मला तुमचा मुलगा जिवंत हवा असेल तर 1 कोटी घेऊन या. 1 कोटी? काय रे, 1 कोटी ऐकून बोलती बंद झाली का काय तुझी? मला वाटतंय यानं आपला सगळा प्लॅन ऐकलाय. ए रंग्या, अरे हे काय केलंस तू? तू बघितलं नाहीस का कसा बघत होता तो आपल्याकडे? तो जर उठला असता ना तर दोघांना चांगलंच खोबडवलं असतं त्यांनी. बरं झालं रंग्या तू त्याला बेशुद्ध केलंस, नाहीतर आपलं काय खरं नव्हतं. ए रंग्या, पण तो शुद्धीवर आला तर काय करायचं? तो शुद्धीवर यायच्या आधीच आपल्याला काहीतरी करायला हवं. हा, आपण ना याला खुर्चीतच बांधून ठेवूया. म्हणजे तो शुद्धीवर जरी आला तरी तो आपलं काहीच करू शकणार नाही. ही बेस्ट आयडिया.